वाशिम जिल्ह्यातल्या मनोरा मालेगाव रिसोडसह वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना निश्चितच हा दिलासा म्हणावा लागेल. तसेच पावसामुळे खरीप हंगामातल्या मशागतीच्या कामांना आता वेग येणार आहे. वाशिम जिल्ह्यातून ही जोरदार पावसाची दृश्य. विठू माऊलीचा गजर म्हणजे लसींच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण जाहीर केले. लोकसंख्या आणि लसीकरणाची क्षमता पाहून वितरण होणार आहे. 75% लसीकरणाचा भार हा केंद्र सरकार उचलणार आहे. 75% लस खरेदी केंद्र सरकार करेल आणि राज्यांना साठा पुरवला जाईल. खासगी हॉस्पिटलसाठी लसींचे दर आता निश्चित करण्यात आलेत. कोविशिल्डसाठी 780 रुपये, कोवॅक्सिनसाठी 1410 रुपये ठरवण्यात आलेत आणि 1145 रुपयांना रशियाची स्पुटनिक व्ही लस मिळेल. आता लसींचे दर कोविन पोर्टलवर अपडेट होतील आणि या दरांनुसार लसीकरणाचे आदेश राज्यांना केंद्रानं दिलेले आहेत. 25% लसी या खासगी हॉस्पिटल्सना उपलब्ध करून देण्याची घोषणा काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली होती आणि त्यानुसार हे दर निश्चित करण्यात आले. जुलैपर्यंत भारताकडे 56 कोटी लसींचे डोस असतील अशी माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं पत्रकार परिषदेत दिली आहे. कोविशिल्डच्या 25 कोटी डोसची ऑर्डर काढल्याचा यावेळी केंद्रीय आरोग्य विभागानं सांगितलंय आणि कोवॅक्सिनच्या 19 कोटी डोसची ऑर्डर काढल्याचा आरोग्य विभागानं म्हटलंय. केंद्राची पुढच्या महिन्यासाठी 47 कोटी लसींची ऑर्डर आहे. घरोघरी जाऊन लसीकरण हा उपक्रम अंमलात आणणं शक्य नाही असं केंद्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलंय. ज्येष्ठ नागरिक, विशेष नागरिक आणि अंथरुणाला खिळलेले तसंच व्हीलचेअरवरच्यांना त्यांच्या घरी जाऊन लस देणं सध्या शक्य नसल्याचं केंद्रानं म्हटलंय. त्याऐवजी घराजवळ लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याचं केंद्रानं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालली आहे. राज्यात काल दिवसभरामध्ये 10891 रुग्ण आढळलेत आणि 24 तासांमध्ये 295 जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी 16577 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. नागपूरकरांसाठी हा मोठा दिलासा देणारी बातमी आहे. नागपूरमधल्या कोरोनाबाधितांची संख्या आता 2 आकड्यांवर आली. नागपूर शहरामध्ये दिवसभरात कोरोनाचे फक्त 46 रुग्ण आढळले आणि नागपूर ग्रामीणमध्ये 33 रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर शहरामध्ये कोरोना रुग्णांची 10 महिन्यातली ही नीचांकित संख्या आहे. 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तमिळनाडूच्या मुद्दुमलाई राष्ट्रीय अभयारण्यातल्या एका सिंहिणीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. 9 सिंह कोरोना पॉझिटिव्ह आले आणि खबरदारी म्हणून या अभयारण्यातल्या 28 हत्तींचे स्वॅब नमुने तपासण्यासाठी उत्तर प्रदेशातल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दरम्यान अभयारण्यामधले 52 माहूत आणि त्यांच्या 27 सहकाऱ्यांचं लसीकरण करण्यात आलंय. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे